अवघ्या 2 दिवसाचा प्रचार बाकी असताना आज महाड, पोलादपूर, माणगाव विधानसभा क्षेत्राचे उमेदवार आमदार गोगावले यांची महाड शहरात प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आमदार प्रवीण दरेकर आवर्जून उपस्थित होते. महाड शहरांच्या गांधारी नाक्यापासून सुरुवात करण्यात आली. संपूर्ण शहरातील व्यापारी वर्गांची आमदार गोगावले आणि आमदार दरेकर यांनी व्यक्तिशः भेटून युतीचे उमेदवार गोगावले यांना मतदान करा असे आवाहन यावेळी दरेकर यांनी केले आहे. यावेळी शिवसेना भाजप पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रतिनिधी सुरेश शिंदे सह ब्युरो रिपोर्ट, मराठा तेज, महाड. वर पाठवण्यासाठी मोठ्या ताकदीनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या बंधू भगिनी आणि मातांनो, मी आज या ठिकाणी जाहीर करायला आलो की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा घेऊन आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे विधानसभेवर भगवा लावण्याचं ठरवतात, त्यावेळेला छत्रपतींची राजधानी असणाऱ्या आमच्या रायगडचा आमदार हा कुठल्याही परिस्थितीत महायुतीचाच असणार हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. मी आज सागरला एक बातमी वाचली, प्रवीण भाऊ फिरकलेच नाहीत, प्रवीण भाऊ आलेच नाहीत, आज आलोय ना इकडे, आणि आज मी विजयाचा शब्द देण्यासाठी आज या ठिकाणी माडकरांच्या समोर आम्हाला पण वाटलं भीती होते का, परंतु भीती लिखित होत, कारण अमित शाह साहेबांनी शब्द दिलेला होता आणि उद्धव साहेबांनी तो पाळला, आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवसेना भारतीय जनता पार्टीचे सत्ता आल्याशिवाय राहणार नाही हा पूर्ण विश्वास देतो. आणि अशी त्याची सत्ता नाही ना, 220 पुढं अहवाल आहे, 224, परंतु आम्ही 220 पकडलेलं आहे. थोडे तर विरोधक पाहिजेत ना, नाहीतर मग कसं काय चालायचं, आणि त्यासाठी थोड्या औषधासाठी त्यांना ठेवलेले आहेत. म्हणजे असो, प्रवीण भाऊंना पुढे परत जायचंय, पंतप्रधानांच्या मुंबईला सभा आहे. म्हणजे जे ऐकत असतील लोक आजूबाजूला, ज्यांना येता आलं नसतं किंवा बारीक बघत असतील, बरे विरोधक असतील, त्यांना पण आमची विनंती आहे, दगडावरती पाणी टाकू नका, खडकावरती, त्याचा काय उपयोग होणार नाही. सुक्या चांगल्या सुपीक जमिनीमध्ये जर पाणी टाकलं तर निश्चितच, तुम्हा म्हणते ना निश्चित आहे. आशीर्वाद देत आहेत, त्या दिवशी आम्ही साजरा करायला गेलो होतो, त्यांनी मला त्याच दिवशी आशीर्वाद दिले.